यांनी वास्तवतेचं भान ठेवून केलेलं काम निश्चितच यशदायी आहे असे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विदाते यांनी सांगितले आहे. सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील येरळा परिवार आणि पत्रकार मित्र यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या नियुक्त पदाधिकारी आणि आदर्श पत्रकार पुरस्कार प्राप्त पत्रकार यांच्या सत्कार सोहळ्याचा विदाते बोलत होते. यावेळी सातारा जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालकल्याण सभापतीपदी सोनाली पोळ, समाज कल्याण सभापतीपदी कल्पना खाडे, खटाव पंचायत समितीच्या सभापतीपदी रेखा घारगे, उपसभापतीपदी आनंदराव भोंडवे आदींची निवड झाल्याबद्दल तर यशवंत बाबा ट्रस्ट अध्यक्षपदी नंदकुमार गोडसे, येरळवाडी विकास सोसायटीच्या संचालकपदी पत्रकार दत्ता इनामदार यांची निवड झाल्याबद्दल या सर्वांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तर जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्रदीप विदाते यांचाही सत्कार माजी जलसंधारण सचिव प्रभाकर देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पत्रकारिता क्षेत्रातील एका सामाजिक संस्थेने दिलेल्या पुरस्कार प्राप्त पत्रकारांनाही यावेळी सन्मानित करण्यात आले. यावेळी गट शिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे, येरळा परिवारचे संस्थापक धनंजय क्षीरसागर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर पत्रकार अधिकारी पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. जसं मगाशी काही लोकांनी सांगितलं की लोक विचारतात की आता आपल्याला सगळे पदाधिकारी चांगले का, सहा पदाधिकारी जे जिल्हा पातळीवर ते तीन पदाधिकारी माघारी घेतावं, 50% वाटा भागामध्ये सत्तेचा वाटा मिळायचा आहे जो कधी मिळालेला नव्हता. तो जास्त मिळाला असं मी म्हणणार नाही, कारण यापूर्वी खूप मोठा डिफिशिट आपल्याकडे आहे, तो डिफिशिट भरून काढायचा काही प्रमाणात प्रयत्न झाला असं म्हणायला हरकत नाही. आणि म्हणून नेहमी जे हायवेच्या पलीकडे सत्तेचं केंद्र असायचं, ते हायवेच्या अलीकडे किंवा पूर्ण दिशेला केंद्र निर्माण झाले, त्याला न्याय द्यायचं मोठं काम तुमच्या हातामध्ये आहे, तर तुम्ही ते करावं अशा प्रकारची अपेक्षा मी व्यक्त करतो. अनेक माध्यमांचं सोशल मीडियाचं योग असलं तरी सुद्धा प्रिंट मीडियाचं जे महत्त्व आहे ते महत्त्वच अशा या सामाजिक बांधिलकी बांधणाऱ्या पत्रकारांच्यामुळं अजूनही अस्तित्व टिकून आहे. आणि म्हणून अधिकाधिक सामाजिक बांधिलकी वापरून किंवा जपून उद्याची पत्रकारिता करणं गरजेचं आहे आणि ते करतील अशी मला त्यांना शुभेच्छा आहे. या ठिकाणी जिल्हा परिषद निवडी होत असताना या जिल्ह्यातील तीन महत्त्वाची पदं उपाध्यक्षासह दोन सभापती पदं या दुष्काळी खटावमानला मिळाली. कदाचित मागचा बॅकलॉग पक्षसृष्टीने भरून काढला आणि म्हणून याच्या माध्यमातून या पदांच्या माध्यमातून जिल्ह्याच्या कारभाराबरोबरच या दोन दुष्काळी तालुक्याला न्याय देण्याचं काम नूतन पदात माझ्यासह नूतन पदाधिकारी करतील अशी या ठिकाणी ग्वाही देतो.